नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सुलभ डिजिटल व्यवहारांसाठी भीम या नव्या मोबाईल ऍपचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. बायोमेट्रिक बोटांच्या ठशाद्वारे पेमेंट करण्याची पद्धत देशात 2 आठवड्यात सुरू होणार, पंतप्रधानांची घोषणा. 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुदत संपली, 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या निवडक काउंटरवर जमा करता येणार. विमुद्रीकरणानंतर आता मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा सुरळीत झाल्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन. चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा साठा करणं गुन्हा ठरणार असल्याचा अध्यादेश केंद्र सरकारकडून जारी. राज्याच्या सीमावर्ती भागात असलेला सिरोंचा तालुका तेलंगणाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक पुलाचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन. रस्ते निर्मितीद्वारा विकास साधत नक्षलग्रस्त भाग मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न, नितीन गडकरी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांची समाजवादी पार्टीतून हकालपट्टी. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं प्रवरानगर इथं दीर्घ आजारानं निधन. आता सविस्तर वृत्त. सुलभ डिजिटल पेमेंट आणि व्यवहारासाठी भीम या नव्या मोबाईल ऍपचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत शुभारंभ केला. हे ऍप म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली असल्याचं पंतप्रधानांनी तालकटोरा स्टेडियममध्ये डिजिथन मेळाव्यात बोलताना सांगितलं. सर्व व्यवहार भीम या ऍपद्वारे होतील हा दिवस दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंटरनेटशिवाय चालणारं हे ऍप वापरासाठी सुलभ असून जनतेसाठी उपयुक्त आहे. हे ऍप म्हणजे 2017 या वर्षाची भेट असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क गरीबांचा आहे. गरीब आणि मध्यम वर्गाला त्यांचा हक्क मिळवून देऊ. तंत्रज्ञानाचा वापर करून गरीबातल्या गरीबालाही सबल करायचं आहे असं पंतप्रधान म्हणाले. डिजिटल व्यवहार करणारे लोक भारताचा पाया मजबूत करत आहेत असं सांगतानाच देश बदलाचा स्वीकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज 30 तारीख को लकी ग्राहक योजना के साथ साथ डीजी धन व्यापार योजना का भी ड्रॉ हुआ. यह सप्ताह में एक दिन हो रहा है. आज पहला था और इसमें उन व्यापारियों को प्रोत्साहन देने की योजना है कि जो अपनी दुकान में ग्राहकों को डिजिटल पेमेंट के लिए प्रेरित करें, उनको समझाएं, वो व्यवस्था दें. और 14 अप्रैल बाबा साहब आम्बेडकर जी की जन्म जयंती पर एक मेगा ड्रॉ होगा. देशात 2 आठवड्यात बायोमेट्रिक बोटांच्या ठशाद्वारे पेमेंट करण्याची पद्धत सुरू होईल असं पंतप्रधान म्हणाले. रोख रकमेचा कमी वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून नागरिकांनी येत्या 1 जानेवारीपासून दररोज किमान 5 डिजिटल व्यवहार करावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षारंभापूर्वी देशाला संबोधित करणार आहेत. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जनतेला कमी त्रास व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजना, अर्थव्यवस्थेपुढची आव्हानं या मुद्द्यांचा परामर्श पंतप्रधान घेण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी दिलेली 50 दिवसांची मुदत आज संपली. मात्र 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या निवडक काउंटरवर या नोटा त्यांच्या संदर्भातल्या वैध स्पष्टीकरणासह जमा करता येणार आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या आज जमा होणाऱ्या नोटांचा सर्व तपशील कामकाजाची वेळ संपल्यानंतर बँकांनी आपल्या सर्व शाखांकडून आजच जमा करावा आणि त्याची माहिती रिझर्व्ह बँकेला कळवावी असे निर्देश बँकेनं दिले आहेत. तसंच या नोटांच्या स्वरुपात जमा झालेली रक्कम 31 डिसेंबर 2016 रोजी रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही शाखेत भरणं अनिवार्य असेल असं बँकेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. जुन्या नोटांच्या स्वरुपातली रक्कम 31 डिसेंबर 2016 नंतर बँकांच्या खात्यातली शिल्लक रक्कम मानली जाणार नाही. विमुद्रीकरणानंतर वित्तपुरवठा मोठ्या प्रमाणावर सुरळीत झाला असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली.
देशभरात एटीएम आणि बँकांसमोरील रांगा आता जवळपास संपुष्टात आल्या असून बँकांमध्ये चलनाचा साठा पुरेसा आहे, त्यामुळे नागरिकांना पैसे मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी झाल्या आहेत असंही जेटली यांनी यावेळी सांगितलं. दुहेरी करप्रणालीमुळे व्यापाऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी भारतानं सिंगापूरबरोबर करार केल्याची माहिती अरुण जेटली यांनी यावेळी दिली. आर्थिकदृष्ट्या 2016 हे वर्ष ऐतिहासिक ठरणार असून डिजिटल व्यवहारांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत होणार असल्याचंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा साठा करणं गुन्हा ठरणार असल्याचा अध्यादेश केंद्र सरकारकडून आज जारी करण्यात आला. जुन्या नोटा जवळ बाळगणं, त्या हस्तांतरित करणं, स्वीकारणं बेकायदा कृत्य ठरणार असून संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते असं या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. अनिवासी भारतीय 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा निवडक रिझर्व्ह बँकेकडे जमा करू शकतील अथवा बदलून घेऊ शकतील. त्यांना ही सुविधा 30 जूनपर्यंत देण्यात येणार आहे असं अध्यादेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. जैश ए महम्मदचा म्होरक्या आणि पठाणकोट दहशतवादी हल्ल्यामागचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून जाहीर करावं या भारताच्या प्रस्तावाला चीननं आज अटकाव केला आहे. चीनची ही कृती दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात दुटप्पी भूमिका दर्शवणारी असून ही कृती दुर्दैवी आघात असल्याची प्रतिक्रिया भारतानं व्यक्त केली आहे. चीननं भारताचा प्रस्ताव रोखल्यामुळे भारताला आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला नव्यानं प्रस्ताव द्यावा लागेल. गडचिरोलीपासून 220 किलोमीटरवर असलेल्या सिरोंच्या तालुक्यात गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलाचं उद्घाटन राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते आज झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण झालं. हा पूल राज्याच्या सीमावर्ती भागात असून त्याच्यामुळे सिरोंच्या तालुका तेलंगणाशी जोडला गेला आहे. सिरोंच्या ते हैदराबाद या थेट बस सेवेला आजपासून प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. एखाद्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं त्या राज्याचा सीमावर्ती भाग विकसित होत राहणं हे ते राज्य विकसित होत असल्याचं चिन्ह मानलं जातं. आपल्या राज्याच्या बाबतीत हेच नेमकेपणानं म्हणता येतं. तेलंगणाच्या सीमेजवळ असलेला सिरोंचा हा भाग आज अशा तऱ्हेनं एका ऐतिहासिक पुलाची निर्मिती झाल्यानं विकसित होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाबाबत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा म्हस्के यांच्याकडून. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तब्बल 27 वर्षांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आल्याने संपूर्ण सिरोंचा तालुक्यात कधी नव्हे एवढा उत्साह जनतेमध्ये दिसून येत होता. याशिवाय सिरोंचालाच भेट देणारे हे नितीन गडकरी दुसरे केंद्रीय मंत्री ठरले आहेत. याच्या अगोदर 1988 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी भेट दिली होती. आज बाय रोड म्हणजे रस्त्यावरून आज आम्हाला तेलंगणा जायला मिळेल, हैदराबादला जायला मिळेल आणि आपली जे भाजीपाला आहे किंवा वन उपजावर आधारित जे काही उत्पादन आहे ते आता तेलंगणा सारख्या हैदराबाद सारख्या राज्यामध्ये जाऊन विकता येईल आणि तेथील जे कल्चर आहे तेही आत्मसात केलं जाईल. हा एक आत्मिक समाधान गडचिरोलीवासियांना एक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं. गडचिरोलीहून कृष्णा म्हस्के, दूरदर्शन सह्याद्री. नक्षलवाद कदापिही खपवून घेणार नाही, नक्षलवाद्यांची जनविरोधी कृती सहन केली जाणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये केलं. विविध रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी ते आज बोलत होते. सुरजागड लोह खनिज प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत सुरू केला जाणार असून या प्रकल्पात भूमिपुत्रांनाच रोजगार दिला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. रस्ते हे केवळ वाहतुकीचे नाहीत तर विकासाचे मार्ग आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इतर एक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशातल्या सर्वच नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचा विकास साधला जात असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पक्षाचे सरचिटणीस राम गोपाल यादव यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाण्याआधीच समाजवादी पार्टीमधल्या यादवीनं उग्र रूप धारण केलं. आपली बाजू ऐकून घेण्याआधीच हकालपट्टीची कारवाई केली असल्याचं अखिलेश आणि राम गोपाल यादव यांनी म्हटलं आहे. तर आपल्याला पक्ष वाचवायचा आहे त्यामुळे बेशिस्त वर्तन केल्याबद्दल या दोघांवर ही कारवाई केल्याचं मुलायमसिंग यांनी स्पष्ट केलं आहे. आगामी निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी आपल्या समर्थकांना डावलल्याबद्दल अखिलेश यादव यांनी आधीच नाराजी व्यक्त करून आपली स्वतंत्र यादी जाहीर केली होती, त्यामुळे पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यांनी आज ही कारवाई केली. सरत्या वर्षात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम दृष्टिक्षेप 2016.
2016 या सरत्या वर्षातल्या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित कार्यक्रम दृष्टिक्षेप, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या बातम्यांचा वेध, दृष्टिक्षेप 2016 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 ते 8:30 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, पुनःप्रसारण 1 जानेवारी रोजी 9:00 ते 10:00 या वेळेत। प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती दृष्टिक्षेप 2016 सरत्या वर्षातल्या बातम्यांवर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं प्रवरानगर इथं दीर्घ आजारानं निधन झालं। ते 84 वर्षांचे होते। अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर परिसर बाळासाहेब विखे पाटलांची कर्मभूमी। 1965 मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला प्रारंभ झाला। त्यानंतर कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळा विजयी झाले। तसंच केंद्रात त्यांनी वित्त राज्यमंत्री आणि अवजड उद्योगमंत्री म्हणूनही कामकाज पाहिलं। उद्या दुपारी 12 वाजता प्रवरानगर इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून ग्रामीण, कृषी, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य लक्षणीय होतं असं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे। राज्यपाल विद्यासागर राव यांनीही शोक व्यक्त केला आहे। सहकार चळवळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना राज्यपालांनी व्यक्त केल्या आहेत। झारखंडमध्ये गोड्डा जिल्ह्यात ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडची खाण खचल्यानं 35 डंपर आणि 5 पेलोडरसह 30 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासन स्थानिक लोकांना सोबत घेऊन बचाव कार्य करत आहे। एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे। पुण्यामध्ये कोंढवा इथं एका बेकरीत लागलेल्या आगीत तिथल्या 6 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला। पहाटे 4:30 सुमारास ही आग लागली। यावेळी बेकरीतले कर्मचारी पोटमाळ्यावर झोपले होते, मात्र बेकरीचं शटर बाहेरून बंद असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणल्यावर शटर उघडल्यानंतर त्यांना आतमध्ये या कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। काश्मीरमध्ये थंडीची लाट पुन्हा तीव्र झाली आहे। काश्मीर खोरं आणि लडाखमध्ये रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे। श्रीनगरमध्ये 4.3°C तर लेहमध्ये 7.9°C तापमानाची नोंद झाली। पहलगाममध्येही 3.4° तापमान नोंदवलं गेलं। काश्मीरमध्ये 4 दशकातला सर्वात मोठा कोरडा हंगाम सध्या सुरू आहे। गेल्या 5 महिन्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे। हा कोरडा हंगाम पुढच्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असून जानेवारीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राजस्थानातही थंडीचा कडाका कायम आहे। सिकर इथं सर्वात कमी म्हणजे 6.5° इतकं तापमान होतं। वायव्य रेल्वेनं दाट धुक्यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे। हवामान। गेल्या 24 तासात राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली। कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील तापमानातही घट झाली। राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 8.6° इतकं नोंदवलं गेलं। येत्या 36 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान 9°C मध्ये मुंबई कमाल 35, किमान 16, नागपूर 31 आणि 10, पुणे 30 आणि 9, औरंगाबाद 31 आणि 10, नाशिक 31 आणि 9, कोल्हापूर 30 आणि 15, रत्नागिरी 35 आणि 18, सोलापूर 32 आणि 14, अमरावती 31 आणि 11। ठळक बातम्या पुन्हा एकदा। सुलभ डिजिटल व्यवहारांसाठी भीम या नव्या मोबाईल ऍपचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ। बायोमेट्रिक बोटांच्या ठशाद्वारे पेमेंट करण्याची पद्धत देशात 2 आठवड्यात सुरू होणार, पंतप्रधानांची घोषणा। 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुदत संपली, 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या निवडक काउंटरवर जमा करता येणार।
विमुद्रीकरणानंतर आता मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा सुरळीत झाल्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन. चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा साठा करणं गुन्हा ठरणार असल्याचा अध्यादेश केंद्र सरकारकडून जारी. राज्याच्या सीमावर्ती भागात असलेला सिरोंचा तालुका तेलंगणाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक पुलाचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन. रस्ते निर्मितीद्वारा विकास साधत नक्षलग्रस्त भाग मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न, नितीन गडकरी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव यांची समाजवादी पार्टीतून हकालपट्टी. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं परवरानगर इथं दीर्घ आजारानं निधन. सन 2016 हे वर्ष उद्या संपत आहे. यानिमित्तानं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागानं वर्षभरातल्या घडामोडींचा आढावा घेतला आहे. वर्षभरातल्या बातम्यांचा मागोवा घेणारा दृष्टीक्षेप 2016 कार्यक्रम उद्या सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात प्रेक्षकांना सह्याद्री उपग्रह वाहिनीवर पाहता येईल. उद्या रात्रीचं बातमीपत्र 8:30 ते 9 या वेळेत प्रसारित होईल, याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. त्यानंतर रात्री 9 वाजल्यापासून स्वप्न नव्या युगाचे हा कार्यक्रम प्रक्षेपित होईल. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.